लग्नात पतीनं घेतलेलं सौभाग्याचं लेणं चोरट्यांनी घेऊन पोबारा करणं आणि ते तब्बल वीस वर्षांनी पोलिसांकडून परत मिळालं आहे होय हे अगदी खरं आहे माडा तालुक्यातील कुर्डू गावातील कमळ बाळू गोरे यांच्या घरातून चोरट्यांनी चोरून नेलेलं मंगळसूत्र त्यांना महागारी मिळालंय पाच ग्रॅम सोन्याचा न्याय तब्बल वीस वर्षानं झाला आहे आपली सरकारी यंत्रणा कशी काम करते याचं हे उत्तम उदाहरण दुसरं काय कमल गोरेंना कुरडवाडी पोलिसांनी मंगळसूत्र देखील ताब्यात दिलं आहे मात्र त्यासाठी त्यांना वीस वर्ष वाट पाहावी लागली आहे आपलं मंगळसूत्र मिळाल्याची शाश्वतीच सोडून दिलेल्या कमल आणि बाळू गोरेंना मंगळसूत्र हाती पडल्यानं दोघे देखील आनंदून गेलेत मात्र सरकारी काम आणि सहा महिने थांब या मनीचा प्रत्यय आम्हाला चांगलाच मिळाल्याची प्रतिक्रिया देतानाच या दाम्पत्यांना आनंदाश्रूंनी मोकळी वाट करून दिली कुर्डू गावच्या हद्दीत वास्तव असलेलं कमल आणि बाळू गोरे हे सामान्य शेतकरी दाम्पत्य दोन हजार एक साली हे दोघेही घराबाहेर झोपले असताना चोरट्यांनी घरात शिरकाव करत घरातील पत्र्याची पेटी घेऊन पोबारा केला होता या घटनेची कमल यांच्या जाऊबाई यमुना गोरे यांनी कुर्डवाडी पोलिसात देखील दिली होती पेटीत असलेलं साहित्य काढून घेऊन जात पेटी घराच्या आवारातच चोरट्यांनी फेकून दिली होती यात कमलताईंनी कपड्यात मंगळसूत्र बांधून ठेवलं होतं हे मंगळसूत्र देखील लंपात झालं होतं घटनेचा छाडा कुर्डुवाडी पोलिसांनी लावत चोरांना गजाहडही केलं त्यांच्याकडून मंगळसूत्र हस्तगत करण्यात आलं ए एस आय भंडारे यांनी प्रकरणाची तपास प्रक्रिया माडा न्यायालयात पार पाडली तारीख सुनावण्या या न्यायालयीन प्रक्रियेत मात्र मंगळसूत्र अडकून राहिलं चोरीला गेलेलं इतर साहित्य जरी मिळालं नसलं तरी कमलताईंचं मंगळसूत्र मिळालंय यावरच त्या प्रचंड समाधानी झाल्यात कमल गोरे यांना मंगळसूत्र परत देताना उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर विशाल हिरे पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे महिला पोलीस दुर्गा चौगुले मेघा आगवणे आदी उपस्थित होते मंगळसूत्र हाती मिळताच त्या पोलीस प्रशासनाचं कमलताईंनी आभार देखील मानले ही कहाणी आपलं प्रशासन मला गोरे लग्नातलं होतं मंगळ सूत्र ते गेलेलं होतं वीस वर्षाच्या पूर्वी ते आता मिळलं जमा झालं पोलिसिशनला त्यांनी आम्हाला फोन करून बोलून घेतलं त्यांनी आम्हाला दिलं बोलून दोघाची फोटो बिट काढून हातात दिलं त्यांनी मिळलं हे आनंद झाला आम्हाला इतक्या वर्षाने वी वीस वर्ष वीस वर्षांनी आम्हाला मिळलं वाटलं होतं का किंवा काय अपेक्षा वाटत नव्हतं आम्हाला मिळेल असं वाटत नव्हतं पण मिळलं बर काय होतं ते किती काय पाच ग्रामचं होतं का वाटतंय मग आज भावना काय वाटत मामा नेमकी घटना नेमकी घटना कशी होती घडली कशी होती बाळू गोरे वीस mm. <laughs> वीस <��ेश>। वर्षापूर्वी आमच्या मंडळीच्या गळ्यातून आम्ही बाहेर झोपले असल्यामुळे तर ती गळ्यातील गेले होते तर चोरांनी तर आमच्या बावजाने पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली त्यानंतर वीस <coughs> <coughs> मिळाले असे आम्हाला वाटत नव्हते तरी आता, आता वीस वर्षानंतर मामा तुम्ही तुमच्या पत्नीला लग्नात करून दिलं होतं मणिमंगळसूत्र मग तेच पत्नीचं मणिमंगळसूत्र चुरीला गेलं होतं आणि आज ते वीस वर्षानंतर मिळतंय काय भावना आहेत एक पती म्हणून काय वाटतंय आनंद वाटतय मुनाजीनाथ गोरे माझी आणि जाऊ बाळू गोरे आणि कमल ही जाऊ माझी वीस वर्षापूर्वी जरा चोराचा धुमाकूळ उठला होता आणि चोरांनी काय केलं ट्रंक पीटी पैसे सगळं घेऊन गेले आणि मी काय केलं पुलिस स्टेशनमध्ये तक्रार केली माझे दिरंजाव भोळे जरा मग पुलिस स्टेशनला मी तक्रार केली आणि नंतर तपास झाला पण काय मला वाटत नव्हतं ही मिळेल म्हणून शाश्वती नव्हती परंतु वीस वर्षानं पोलीस स्टेशनमधून फोन आला आणि त्या फोनवरून ह्यांना बोलावणं झालं दोघांना आणि त्यांनी पाच ग्रॅमची वस्तू हातात दिली पण असं वाटत नव्हतं इतक्या वर्षापूर्वी मिळेल म्हणून पण आता मिळाल्यानंतर खूप आनंद वाटला इतकं लग्नातलं म्हणजे मंगळसूत्र झालं एका महिलेच एका महिलेचं मंगळसूत्र लग्नातलंय त्याच्या पतीनं लग्नात करून घातलेलं मंगळसूत्र मिळलं ह्याचा फार आनंद झाला